रक्तवाढीसाठी उपाययोजना करता येतील का? एक चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे. दोन, रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा. तीन, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. चार, एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा. पाच, सफरचंदाच्या ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा, कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. किंवा नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते. सहा, मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते. सात, टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. आठ, सोयाबीनमध्ये विटामिन आणि आयनचे प्रमाण जास्त असते. एनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.